नमस्कार, माझे नाव सोनू राजकुमार कुमावत. इयत्ता 7वी तुकडी ड. शाळेचे नाव सेठ विखे विद्यामंदिर साधा. मराठी टू. सौपन विकणारा माणूस. माणसाला सौपन बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत. असं नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेण असते सगळेच लोक म्हणतात असतात. आता सौपने निर्माण करावी लागतात, किती उत्पन्न होतात हे आपल्या माहिती नाही. सौपनांविषयी लोक काय काय बोलतात. कुणी कुणी तर सौपनांना भलतात तूच लेखतात भलती सरती सौपन पाहू नकोस असा सलाही देतात. माझा तर परिणाम असा आहे, ज्याला सौपन बघता येत नाही तो माणूस नाही. जे सौपन आपल्याला समृद्ध करते ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागत. ज्यांच्याकडे स्त्री संवेदनशील मन असते ती माणस आपल्या सौपन पूर्तीसाठी वाटेल ते करतात, इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. चौथं काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. पण असा संवेदनशीलतेचा भाव असणारी माणस अंधारतीच्या तरंगत राहतात. ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांनी अवस्था करते. लोक तिलाच सौपणाडू वरती म्हणत विना ध्यासनी बिडा धडपडी शिवाय असलेली ही स्वप्नासूर वरती तशी घातकच नाही. बालपणी आम्हाला स्वप्नाचा खरा थ्रेय काही कळता नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपते दिसत ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसत असं आम्हाला माहिती झाले होते. आमच्या लहानपणी कोणी आहे गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. आमचे आकर्षण घोड्या बघणे असायचे, पण घोड्यासोबत मिसीत असणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. त्याला मेस्त्री धोतर त्यावर तसा जरीसा सेलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाल रंगाच्या झुटकेदार मिशी असलेला हा माणूस होताही तसा दिवाड्या सौपन विकणाऱ्या माणसाची आम्हाला गमतच वाटायची. शिवाय कुतूहल पण त्यान घोड्यावर पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडा त्याला गाठोड्याकडे आम्ही कुतूहलाने बघायचो. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळ्याच्या पारावर थांबायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेल मखमली कापडातील गाठोड जवळ घेऊन चांबडी पिशवीतील पाणी घटाघट प्यायचा आणि मग एकटीत झाड्यावर पारावर बसायचा. त्याच्या भोवती माणसाचा गराडा पडे. त्यांना अज्जावर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. कित्येक परदेश पाहिले होते, कित्येक डोंगरद्या पुरवलेल्या होता. भिन्न स्वभावाची आणि भिन्न संस्कृतीची माणूस पाहिली होती, त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. त्यांनी अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्त्याने रंगवून फुलवून सांगायचा. लोक त्यालीन होऊन जायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळी प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती व्हायची. त्या वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानच भटकून येत जणू काही आपण स्वप्नातच राहतो असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळा तो ते मखमली कापडात बांधलेले गाठवून हळूच सोडायचा. त्याच्या काजू बदाम किसमिस वेलदोडे सुपारी खारीक खोंबार वगैरे असायचं. नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावसेर विकत घ्यायचे. कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मोठमोठ वाटून द्यायचं. आम्ही तरी त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणतात हा बडबडे आला की आपल्या तरतरी विरून जातो. त्याच्या बोलण्यात जगाची ओळख झाल्यासारखं वाटत. आपलं दुःख काही काळापर्यंत का होईना विसरल्यासारखं होतं. गोड गोड बोलून तो जस त्याचा स्वप्नाचा आपल्या डोळ्यात उतरून जातो. पुढे मग लोक त्याला स्वप्नविख्यातच्या म्हणून लागले. त्यालाही त्यांचं काहीच वाटेना. तोही मग गमतीन स्वप्न घ्या स्वप्न म्हणतच गावात शिरायचं आणि लोकांना रिजवून सुकामेवा वाई विकायचं. काय झालं कळीन नाही, पण अचानकचे स्वप्न की गावात याच्या बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो, पण तो याची आज नाही. कधीतरी त्याच्याविषयी निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे.
महीने वर्ष उलटून गेली। एक दिवशी अचानक एक तरुण गावात आला। गावातल्या पारवर बसला। गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टक्कामक्का पाहू लागले। तो तरुण स्वप्न विकणाऱ्याच्या दिसत होता। तोच चेहरा तीच अंगखाटी जणून स्वप्न विक्याच्या गावात आला होतो। आम्ही सगळी मुलं प्राजवळ जमलो। आमच्या गावातल्या सगळ्यात वर्द तांत्यानी ताल विचारेल, कोण रे बाबा तू कुठून आलास? तो म्हणला, मी तुमच्या स्वप्न विक्याचा मुलगा। गुडघे दुखीच्या त्रासामुळे बाबा बसणाऱ्या वर्षापासून गावागोवी जाऊ शकत नाहीत। पण खरं सांगू का, गावात जण तिथल्या लोकांना एकत्र जमवून त्यांच्यासाठी बोलण्यासाठी सुकामेवा विकण हे केवळ बाबांचे एक निमित्त होतं। त्यातून त्यांचा खूप आनंद मिळला नसे, आपले अनुभव आपल्याजवळ ज्ञान मित्रांना सांगावा, दुसऱ्यांना आनंद द्यावा अंस माझ्या वडिलांच सौपन होतं। लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग झाला, खूप खूप आवडला। नुकत्याच मांजा वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे। गावोगावी जाऊन वर्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवले आहे। बाबा हे सौपण पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या गावात आलो आहे। त्याच्या आवाज बोलण्याची डब हसन आम्हाला स्वप्नविक्याची तीर आठवण देऊन गेले। आम्ही सगळे गावीवरून गेलो। काय बोलावे हे कुणालाच समजले असली सौपण असतं। एखादा माणूस असंही सौपण पाहू शकतो हे नवायनांचं आम्हाला उगमल होतं। थँक्यू।